नमस्कार अक्षरयात्री मंचाच्या माध्यमातून व्यक्तिविशेष या सत्राअंतर्गत महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांचा जीवन परिचय आपल्यासमोर सादर करत आहोत संकलन रेवती नातू अभिवाचन कल्याणी नेवी थोर इतिहास संशोधक मराठी लेखक आणि शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्ते म्हणजेच दत्तो वामन पोद्दार त्यांचा जन्म कुलाबा जिल्ह्यातील बिरवाडी या गावी झाला मराठी हिंदी संस्कृत उर्दू आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेल्या पोद्दारांनी जणू मराठ्यांच्या इतिहासालाच आपले जीवन सर्वस्व मानले होते त्यांचे शिक्षण पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात झाले एकोणीसशे सहामध्ये ते मॅट्रिक झाले एकोणीसशे दहामध्ये पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून ते बी ए झाले त्यानंतर त्यांनी न्यू पुना कॉलेजात म्हणजेच सर परशुराम भाऊ महाविद्यालयात इतिहास आणि मराठी या विषयांचे अध्यापन केले नूतन मराठी विद्यालयाचे अधीक्षक म्हणूनही त्यांनी काम केले आहे महाराष्ट्र आणि त्याचा इतिहासाशी संबंधित घराण्याची दैदिप्यमान परंपरा मुखोद्गत असणाऱ्या पोद्दारांना केंद्र शासनाने महामहोपाध्याय ही पदवी दिली हिंदी साहित्य संमेलनाने त्यांना साहित्य वाचस्पती ही उपाधी प्रदान केली वाराणसीय विश्वविद्यापीठ व पुणे विद्यापीठ यांनी डिलीट ही पदवी देऊन त्यांचा सन्मान केला केंद्र शासनाने ठरवलेल्या पंडितांपैकी ते एक होते एकोणीसशे पंधरा साली ते पुण्याच्या शिक्षण प्रसारक मंडळी या संस्थेचे आजीव सदस्य झाले एकोणीसशे तेहतीस ते संपादक होते एकोणीसशे सेहेचाळीस ते एकोणीसशे पन्नास या काळात ते पुण्याच्या शिक्षण प्रसारक मंडळीच्या अध्यक्षपदी होते एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये अहमदनगर येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष तसेच एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये मराठी साहित्य परिषदेचे ते कार्याध्यक्ष होते एकोणीसशे सेहेचाळीस ते एकोणीसशे पन्नास या काळात संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे ते कुलगुरू झाले त्यानंतर एकोणीसशे साठ ते एकोणीसशे त्रेसष्ट या काळात पुणे विद्यापीठाचे ते कुलगुरू होते एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे बेचाळीस या काळात हिंदुस्थानी बोर्डाचे ते सदस्य होते एकोणीसशे बेचाळीसमध्ये या बोर्डाचे ते अध्यक्ष झाले तसेच एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे त्रेपन्न या काळात हिंदी शिक्षण समितीचे ते अध्यक्ष होते काही वर्षे ते संस्कृत महामंडळाचेही अध्यक्ष होते त्यांना महाराष्ट्राचा साहित्यिक भीष्म म्हणतात या कार्यासाठी त्यांनी आजीवन अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला एकोणीसशे बावीस मध्ये भारतीय ऐतिहासिक अभिलेख आयोगाच्या मुंबई बैठकीस स्वीकृत सदस्य म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आले एकोणीसशे चाळीस मध्ये भारत सरकारतर्फे त्याच आयोगाचं सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या बौद्धिक मार्गदर्शनात त्यांनी भाग घेतला होता मराठी शुद्धलेखन महामंडळाचेही काही वर्ष ते अध्यक्ष अध्यक्ष होते तमाशा सुधारणा समितीचे या नात्याने त्यांनी बहुमोल कामगिरी केली आहे त्यांचा इतिहासाचा व्यासंग मोठा होता एकोणीसशे अठरा ते एकोणीसशे सत्तेचाळीस या काळात भारत इतिहास संशोधक मंडळाचे चिटणीस व नंतर त्यांनी संपादिलेल्या लहान मोठ्या ग्रंथातील संत मालिका श्री विरचित विरचेत प्रदीप हे विशेष उल्लेखनीय होत प्रांतिक भाषांचे भवितव्य भाषावार विद्यापीठे महाराष्ट्रातील सौंदर्य स्थळे पुरोगामी वाङ्मय दोन टिपणे ऐतिहासिक चरित्र लेखन असे वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी स्फुटलेखन केले पोद्दार विविध दर्शन या पुस्तकात ते संग्रहित आहे त्यांनी लिहिलेल्या सुमन सप्तकात राजवाडे केतकर तात्यासाहेब केळकर महात्मा गांधी खाडिलकर आदी व्यक्तींवरील लेख आहेत भाषिक प्रश्नांसंबंधीचे त्यांचे लेख भारताची भाषा समस्या या पुस्तकात संकलित करण्यात आले आहेत श्री थोरले माधवराव साहेब पेशवे मराठी इतिहास व इतिहास संशोधन दगडांची कहाणी हे पोद्दारांचे अन्य काही उल्लेखनीय ग्रंथ महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपतींच्या चरित्र लेखनाचे काम त्यांच्याकडे सोपवले होते पोद्दार हे एक उत्तम वक्तेही होते मराठी प्रमाणेच इंग्रजी हिंदी व संस्कृत या भाषांतही ते, ते प्रभावीपणे भाषणे करू शकत त्यांनी दिलेली काही व्याख्याने श्रोते हो या पुस्तकात संग्रहित आहेत भारतात तसेच परदेशातही ते त्यांनी प्रवास केला होता त्यांच्या व्यासंगाच्या मानाने त्यांची ग्रंथरचना संख्येने कमी आहे तथापि त्यांनी केलेल्या लेखनामुळे व संस्था संचलनामुळे महाराष्ट्राचे सांस्कृतिक जीवन समृद्ध झाले आहे